अभिनेत्री मृणाल दुसानी शेवटची झळकली ते हे मन बावरे या मालिकेत. या मालिकेतली तिची आणि अभिनेता शशांक केतकरची जोडी चांगलीच गाजली. त्यानंतर मृणालने नवऱ्यासोबत परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच तिची लेक नुरवीचा जन्म झाला. त्यानंतर मृणालने या कला विश्वातून ब्रेक घेत फॅमिलीला वेळ द्यायचं ठरवलं. तर आता 4 वर्षांनी ती पुन्हा भारतात आली आहे. यावेळी तिने पुन्हा एकदा अभिनेता शशांक केतकरची सुद्धा भेट घेतली. त्यामुळे पुन्हा ते दोघे मालिकेत एकत्र दिसणार का अशा चर्चा रंगू लागल्या. तर आता मृणाल पुन्हा मालिकेच्या सेटवर परतल्याचं पाहायला मिळतंय. वी आर बॅक ऑन सेट असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलंय. यावरून आता मृणाल पुन्हा एका नव्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळून येत आहे. पण ही मालिका आणि मृणालची भूमिका कोणती हे अजून गुलदस्त्यात आहे. याआधी मृणाल तू तिथे मी माझी आप्रियाला प्रीत कळेना असं सासर सुरेखबाई यासारख्या मालिकांमध्ये झळकली होती. तर आता मोठ्या ब्रेक नंतर प्रेक्षक तिला पुन्हा एकदा मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मृणालला आता कोणत्या प्रकारचं काम करायची इच्छा याबद्दल राजश्री मराठीशी बोलताना ती काय म्हणाली पाहूया. मला आता खरंच काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे. जरा सहनशील आणि दिसून आणि त्यापेक्षा काहीतरी वेगळं, किंवा मला अगदी तुला मी आत्ता म्हणाले तसं मला निगेटिव्ह रोल करायलाही आवडेल. मला सूत्रसंचालन करायला आवडेल. मला एखाद्या छान फिल्म्समध्ये काम करायला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नाटक करायचं आहे. एक व्यावसायिक नाटक मला करायचं आहे. सो सगळंच करायचं आहे मला. असं काही मी ठरवलं नाही आहे की हेच करीन तेच करीन, फिल्म्स नाही करणार किंवा सिरियल्स मी आता अजिबात करणार नाहीत असं काही नाही. माझं सिरियल्सच्या बाबतीत कधीच निगेटिव्ह मत नव्हतं. आणि मला कायमच वाटत आलं आहे की टेलिव्हिजन हे एकमेव असं माध्यम आहे जे प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोचतं, मनामनात जाऊन पोचतं. खूपदा फिल्म्सना पण प्रमोशन करायला टेलिव्हिजनचा आधार घ्यावा लागतो. सो ते कमी आहे किंवा सिरियल्स नको. हां, प्लस आणि मायनस पॉईंट्स प्रत्येकाचे असतात. पण शेवटी अभिनयच करायचा आहे. फक्त की त्याची गणितं जी असतात थोडीफार टेक्निकल ती बदलतात. सो असं काही नाही, मला सगळं करायला आवडेल. आणि आता मला हे सांगायचं की आता माझ्याकडे डिस्ट्रॅक्शन नाही आहे. आधी कसं व्हायचं, मला अमेरिकेत जायचं असायचं, मला 15-20 दिवस सुट्टी हवी असायची. पण आता मी कम्प्लिटली इंडियात आहे आणि मला आता पूर्ण वेळ कामाला द्यायचा आहे. माझी मुलगीही आता थोडीशी मोठी झाली आहे. सो मग मी आता व्यवस्थित जोमानी काम करू शकतो. तुम्ही मृणालला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.